धुळे शहरामध्ये काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळं शहरातील अनेक भागांमध्ये वीज पुरवठा हा खंडित झालाय. 15 तास उलटून देखील शहरातील अनेक भागामध्ये वीज वितरण कंपनीच्या वतीनं शहरातील विविध भागात पुरवठा हा सुरळीत करण्यात आला नसल्यानं संतप्त नागरिक आणि धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांनी वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता यांना घेराव घालत चांगलंच धारेवर धरलंय. तसेच महिला पदाधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर देत वीज पुरवठा त्वरित सुरू करण्याची मागणी देखील केली आहे. शहराचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे अशी अनेक तक्रारी अनेक महिन्यापासून सातत्याने माझ्याकडे येत होत्या. परंतु लोकसभेची निवडणूक असल्या कारणाने आचारसंहिता लागू होती म्हणून आम्ही काही आंदोलन वगैरे केली नाही, पण त्या अधिकाऱ्यांना आमच्या कार्यालयात बोलावून त्यांना सूचना केल्या की वीज पुरवठा सुरळीत करा, परंतु त्यांनी कुठलीही उपाययोजना केलेली नाही. आणि आता तर आपण बघितलं असेल की दररोज 8-8, 10-10 वेळेस वीज गुल होते. त्यासाठी आज आमचा संयम सुटला आणि आम्ही आमच्या टीमसोबत इथे येऊन आलो आणि इथले जे अधीक्षक अभियंता आणि जे दुसरे अधिकारी आहे त्यांना घेराव घातला. आमच्या महिला टीमने, आमची जी महिला अध्यक्ष आहे दीपा मॅडम आणि बाकी जे शाहिदा मॅडम, अकिला मॅडम, बाकी आमचे जे कार्यकर्ते, त्यांनी बांगड्यांचा आहेर त्या अधीक्षक अभियंता आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना दिला आणि आम्ही त्यांना चांगलं खणकावून सांगितलं आहे की कुठल्याही परिस्थितीत 8 दिवसात पूर्ण शहराचा वीज पुरवठा सुरळीत झाला पाहिजे आणि जे काही तक्रारी आहे लोकांचे, जे पोल वाकलेले ते दुरुस्त करा, डीप्या जे जळालेले आहे त्या दुरुस्त करून 8 दिवसाच्या आत तुम्ही त्याचा युद्ध पातळीवर काम करा. नाहीतर 8 ते 10 दिवसानंतर मी आणखी इथे येईल आणि जर पुढे मी मला इथे येण्याची गरज पडली तर मी इथून लवकर उठणार नाही अशी तंबी त्यांना दिलेली आहे. आणि त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की शहरातील जे काही समस्या आहे ते आम्ही पूर्णपणे युद्ध पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न आत्ताच्या घडीपासून सुरू करतो आहे आणि 8 ते 10 दिवसात पूर्ण शहराचा वीज पुरवठा सुरळीत राहील यासाठी आम्ही खबरदारी घेतो आहे.